म्हणजे नवीन प्लेअर म्हणजे आपण काय बोलतो नव्हतं चला सेकंड माईक आम्ही पाठवतोय डीजे डीजे माईक थोडासा सेल बदली करायचा आहे सेकंड हॅलो 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 सेकंड माईक थोडा मेरे पास बराबर चल रहा है बट कोई बात नहीं आप चेंज कर दीजिए वो मेरे थम से बराबर चलता है चला मॅच ऑन अंकुर सुनामी वर्सेस आयसिस स्टार्स या दोन संघादरम्यान तुम्हाला सामना पाहिला म्हणजे आयसिस स्टार्सकडून दोन बॅटर्स तुम्हाला पाहिला म्हणजे मयूर नॉन स्ट्राईक एंडला आहेत स्ट्राईक एंडला संदीप आहेत चला आणि संगीत स्ट्राईक एंडला आहे म्हणजेच म्युझिक संगीत स्ट्राईक एंडला संगीत म्हणजे जॅकी श्रॉफचाच का चला योगेश बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतील ऑल द बेस्ट बोथ टीम्स आयसिस स्टार्स अँड अंकुर सुनामी दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आपण पाहतात वसई नायगाव डॉक्टर्स क्रिकेट्स लीग VNDCL 3 चला पहिला चेंडू हाताळण्यासाठी योगेश तयारीत आहेत संगीत स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील 500 षटकांचा क्रिकेट आहे योगी बॉलिंग मार्कवर स्टार्ट घेत आहेत एक चांगलं क्रिकेट आपण सकाळपासून पाहतोय कट टू कट मॅचेस फोटोजेनिक फिनिशेस आपण सकाळपासून पाहतोय फुल टॉस बॉल स्क्वेअर ड्राईव्ह काय अटॅक आहे पहिल्या चेंडूवर बॉल सीमारेषा पार पण या दोन धावा मिळतील डबल्ससाठी हा अटेम्प्ट फलंदाज संगीतचा योगेशच्या विरोधात पहिला बॉल बॅकफूटला गेले कट करायचा आहे बॅटची एज बॉल थर्ड मॅनला एक सिंगल मिळेल एका सिंगलने धावफलक पोचतोय तीन या आकड्यावर तीन धावा धावफलकावर आहेत आणि अजूनही आपण पाहिलं तर संगीतचा अप्रोच स्ट्रेट आहे की मला जास्तीत जास्त धावा गोळा करण्यासाठी तसे फटके खेचायचे आहेत आणि त्याची बॅटस्विंग तेच काही सांगून जाते गुड बॅटस्विंग बाय संगीत आता योगेशकडे प्रतिउत्तर आहे का पाहूया पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात ओव्हर द विकेटनं हो चांगला बॉल सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतोय आणि ही एक धाव मिळणार आहे एकत्रीने धावफलक पोचतोय चार या आखड्यावर फोर रन्स ऑन बोर्ड एव्हरीवन हॅज कॅलिबर टू प्रूव्ह देवसेल पण या ठिकाणी बघू कुठला खेळाडू आपल्या संघासाठी चांगला खेळ खेळतोय सध्याच्याकडे संगीत चांगला चमकतोय सुरुवात चांगली करून देतोय ड्राईव्ह केलंय प्रोटेक्शन आहे काऊ कॉर्नरला चांगला थ्रो अंडरआर्म योगेश सक्रिय झालेले आहेत चांगला गॅदर दरम्यान पूर्ण होते सिंगल धावसंख्या पोचते पाच या आकड्यावर फायव्ह रन्स ऑन बोर्ड आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत चार पहिल्या चेंडू डबल त्यानंतर बॅक टू बॅक तीन सिंगल आतापर्यंत योगेशचा देखील चांगला अप्रोच राहिलेला आहे गोलंदाजीचा एकही एक्स्ट्रा त्यांनी खर्च केली नाही आणि बघा दांडी गुल पहिला फलंदाज झालाय बाद गोल्डन डकवर सॉरी माफ करा एक सिंगल त्यांच्या मध्ये कम्प्लीट झाली नाही गोल्डन डकवर मयूर बाद झालेले आहेत पाच चेंडूंचा खेळ झाला धावसंख्या पाच आहे एक फलंदाज बाद झालाय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे राईट मॅन ऑफ द मॅच बाकी आहे मागच्या मॅचचा स्कोर अपडेट करायचा ओके स्कोर अपडेट करा प्लीज प्रिन्स मोईजवर फुल टॉस ड्राईव्ह बॅक टू द बॉलर काय स्टॉप आहे योगेशचा काय डेडिकेशन पाहायला मिळालं योगेशच्या पूर्वार्धामध्ये धावा खर्च झाले पण उत्तरार्धामध्ये खूप चांगला कमबॅक योगेशने आपल्या संघासाठी मिळवून दिला विकेट टेकर सुद्धा ते पाहायला मिळाले आणि इकॉनॉमिकल या दुहेरी भूमिकेमध्ये योगेश यांचा खेळ पहिल्या षटकाचा खेळ संपला धावसंख्या पाच एक गडी बाद आयसिस स्टार्स अंकुर सुनामीकडून नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे जॉन बॉलिंग मार्कवर बॉलर सतीश नवीन गोलंदाज फैजल नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत जे तिसऱ्या क्रमांकावर आलेले आहेत आयसिस स्टार्सकडून प्रेक्षकांची संख्या आता वाढेल संध्याकाळच्या सत्रामध्ये संडे एन्जॉय करतायत ड्राईव्ह केलंय बॉलला कॉलिंग मिस्टेक क्रिकेटच्या खेळामध्ये कॉलिंगला खूप जास्त महत्त्व आहे फैजलची कॉलिंग नव्हती संगीतला एक धाव होती पण ताळमेळ चुकला फलंदाज संगीत बाद झाला आणि आता दोन धक्के बसलेले आहेत आयसिस स्टार्सला सतीशकडून चांगली सुरुवात चांगलं क्षेत्ररक्षण अंकुर सुनामी संघातील क्षेत्ररक्षकांचं पाहायला मिळते विच इज गुड थिंग अबाउट क्रिकेट अतुल नवीन फलंदाज तुम्हाला स्ट्राईकला पाहायला मिळतात बनाना कॅप परिधान करून एक अटॅकिंग मूडमध्ये ते दिसून येत आहेत आणि अटॅकिंग मूडमध्ये दिसून चालत नाही तर खेळून स्वतःला सिद्ध करावं लागते लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉलची एक धाव मिळेल बोनस मिळेल एका धावेचा वाढीने धावसंख्या पोचते सहा या आकड्यावर
ऑन ड्राईव्ह, पण एलिव्हेशन नाही द्यायचं या मैदानावर, ती झाली चूक. इतका चांगला फटका खेळू नये. अतुल पतीचा प्रवास करतील अपील. धक्का क्रमांक 3 टीम आय सी स्टार्स. बघा टॉस, पुढचा निर्णय काय असेल लगेच कळवा. पुढचा टॉस, चला तिकडे झालाय का टॉस? विडास आणि आस्था किंग्स. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. जर टॉस झाला असेल तर निर्णय कळवा. विडास और आस्था आपको डिसिजन क्लिअर करणार आहे. हू वन द टॉस प्लीज कन्वे अस. मिडास संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले. ऑन साईडला बघा काय जबरदस्त बॉटामॅनचा वापर फलंदाज करतायत. एक सिंगल मिळेल. नवीन फलंदाज देवेंद्र आपण पाहतोय. देवाक्ष धावसंख्या 8. बॅकफूटला गेले. ऑन साईडला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. त्यांना हुलकावून देऊन बॉल जाते. सीमारेषा पार. मी ते एक सिंगल. एका देवीची वाढ. धावसंख्या पोचते 9 या आकड्यावर. सतीचं षटक आतापर्यंत चांगलं राहिलेलं आहे. या षटकामध्ये धावा तितक्या जास्त खर्च तर करत नाही आहे. इकॉनॉमिकली या तत्वावर होता. 5 केलं एक्स्ट्रा कव्हरला. योगी क्या बात आहे. बॉलर पोचले. अंडर रन थ्रो सुद्धा केला. धाव घेण्याचा प्रश्नच उरत नाही आहे. जातोय डॉट बॉल. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून दडपण वाढवण्याचा प्रयत्न टीम अंकुर सुनामीचा स्पष्टपणे पाहायला मिळतोय. चेंडू हाताळलेला आतापर्यंत एकूण 5. शेवटचा एक बॉल बाकी या सेकंड ओव्हरमधला. स्ट्राईक एंडला फैजल आपण पाहतो. यंगस्टर आहे. आली पाहूया फैजलच्या वतीनं तो खेळ पाहायला मिळेल का. ओ टॅप केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगला. ओ बॉल अडवण्याचा प्रयत्न, पण त्या ठिकाणी एकच धाव मिळणार आहे. प्रयत्न नसता केला तरी एकच मिळाली असती. दोन षटकांचा खेळ संपला. दोन षटकां समाप्तीनंतर धावसंख्या आय सी स्टार्सची 3 गडी बाद 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट्स. 10 रन 3 विकेट के नुकसान पर आय सी स्टार्स. 2 ओव्हर का खेळ समाप्त. नए गेंदबाज आशिष. आशिष पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्राईक एंडला देवेंद्र. दोन्हीही खेळाडू अनुभवी एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. आणि पाहूया या ठिकाणी तो एक्सपिरियन्स कुठल्या खेळाडूचा कामी येतोय आपल्या संघाप्रती. आय सी स्टार्स आणि अंकुर सुनामी आहेत. हे दोन संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. बॅटची इनसाइड एज. बॉल फाईन लेगला. मिळेल एक धाव. इनसाइड एज, रुबी कट, चायनीज कट आपण काहीही म्हणू शकता. एका सिंगल धावसंख्या पोचते 11. 11 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 3. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. बाकी सुरुवात खूप चांगली संगीतने मिळून दिली होती आय सीसला. हलक्या त्याने प्लेस केले. बघा किती आरामात योग्य त्यावेळी डोक्या बर्फ ठेवून खेळ होतोय मैदानाच्या आतमध्ये. देवेंद्र यांच्या वतीनं एन्जॉय करतात त्यांची बॅटिंग. वेळ घेत आहेत मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक मिळवला क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी फैजल डेंजर एंडला आहे. फैजलला परतावा लागेल. बॅट ब्रश करायची आहे. फैजल बॅट ब्रश नाही केली. तोच भुरदंड बसला आणि ते बाद झालेले आहेत विकेट डाऊन. जेव्हा आपण कुठली धाव घेतो अशा वेळेला आपण ज्या एंडला पळतोय बॅट ब्रश करणं आवश्यक आहे. बॅट ब्रश झाली नाही तर हे नुकसान होतं आणि फैजलचं नुकसान होते टीम आय सी स्टार्सला. 4 फलंदाज बाद. धावसंख्या 12. अतुल मागच्या सामन्याच्या विरुद्ध मॅच आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईकला पंकज नॉन स्ट्राईकला असतील. चला अतुल आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या प्लीज. आता फक्त 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या 2 चेंडू 2 सिंगल त्यानंतर एक आउट. 3 चेंडू झालेले आहेत. एकही डॉट नाही आहे या षटकामध्ये. 3 चेंडू झाले. धावसंख्या 12. 12 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 4 विकेट्स आय सी स्टार्स. आशिष बॉलिंग मार्कवर तयार. हो यावेळेस लोव फुलटोस होता. कनेक्शन झालंय का? बॉल तर जातोय फाईन लेगला. एक सिंगल मिळेल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 13. चांगली गोलंदाजी अंकुर सुनामीकडून. आता ते सुनामी येते धावा वाचवण्याची. चांगला खेळ गोलंदाजांचा क्षेत्ररक्षकांचा. एक चांगला बॅलन्स क्रिकेट खेळलं जाते. ड्राईव्ह केलंय बॉलला. नो बॉल आहे. दरम्यान चांगला स्टॉप. पण 1+1 2 धावा मिळतील. या 2 धावा ॲड होतील. धावसंख्या पोचते 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड. हा बोनस आहे खरं तर आय सी स्टारसाठी. 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 धावा मोफतच्या मिळालेल्या आहेत आय सी स्टार्सला. हलकसं बदल आली तर आणि हलक्या हाताने सॉफ्ट हँड ड्राईव्ह टुवॉर्ड्स मिड विकेट कम्प्लिटिंग 1 रन. स्कोर झालाय 16 रन्स. आशिष शेवटचा बॉल असेल या षटकातला. ओव्हर द विकेट ना. हाफ ट्रॅकर टॅप केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक असूनही उपयोग होणार नाही. या कलात्मक फटक्याचा शानदार आविष्कार. बॉल जातोय मिड ऑफ सीमारेषा पार. मिळतील या 4. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली 4 गडी बाद 20. 20 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स टीम आय सी स्टार्स.
नवीन गोलंदाज आपण पाडणार आहोत चौथ्या क्रमांकासाठी. मनोज यादव का मनोज मानवेंद्र यादव बॉलिंग प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. चौथ्या क्रमांकाचा षटक हाताळण्यासाठी मानवेंद्र यादव. चांगला लेग ब्रेक आहे पण तितका चांगला स्टॉप सिली मिडॉपला अरविंद यांच्या वतीनं. अरविंद यांची सोनपरी आमच्या सोबत आहे राईट आणि ती सुद्धा एन्जॉय करते क्रिकेट आपल्या पप्पांचं पण मोबाईलमध्ये. मनवेंद्र ओ यावेळेस बघा बॅकफूटला गेले अपील. बॉल ब्रश झालाय का समशी वेट फॉर अंपायर सिग्नल. रक्षकांची एन्जॉयमेंट महत्वाची नाही आहे, अंपायरचं डिसिजन महत्वाचं आहे. लेट अंपायर डिसाईड बॉल स्टम्पशी झालाय का. आणि फलंदाज अंपायर जागेवर येतील. यस बॉल आणि स्टम्पचं ब्रशिंग झालेलं आहे आणि फलंदाज बाद झालेत. या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह प्लेअरसाठी आपण स्टेथोस्कोप देतोय राईट. खूप चांगली संकल्पना नायगाव च्या हॉस्पिटलची. नवीन मेटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत पंकज आहेत का सुशील शिंदे आणि पंकज म्हात्रे. सुनील स्ट्राईकवर असतील. मनवेंद्र ओ ड्राईव्ह केलाय कव्हरला चांगला स्टॉप. आशिष तुम्हाला इन फ्रेम पाहायला मिळाले. फक्त एक सिंगल सकाळपासून आशिषाने सुद्धा ऍडमिनिस्ट्रेशन खूप चांगलं सांभाळलेलं आहे या स्पर्धेचं. धावसंख्या 22. ओ चांगला स्टॉप पण बॉल सीमारेषा पार जाईल. सतीशचा प्रयत्न कौतुकास्पद होता पण त्या चार धावा मिळालेल्या आहेत आयसीस स्टार्सला. चार धावांची होते वाढ आणि आता एक चांगला धावफलक सजतोय आयसीस स्टार्सचा. 26 धावा धावफलकावर 26 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स 26 रन्स ऑन बोर्ड. मानवेंद्र आतापर्यंत चार चेंडूचा खेळ झालेला आहे. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण पाहतो वसई नायगाव डॉक्टर्स क्रिकेट लीग सीजन 3. यावेळेस बॉटम एंडचा वापर केला आहे आणि काय खेळत आहेत. पंकज यांनी देखील एक चांगलं क्रिकेट खेळलंय आणि त्याचं आता खूप चांगलं मोजमाप पाहायला मिळते. चांगल्या फटक्यांची निवड त्यांच्याकडे आहे. फ्रंटफूट बॅकफूट कसं ओळखायचं कसं खेळायचं त्याचं तंत्र त्यांच्याकडे. निपुण असे फलंदाज पंकज. बघा हलक्या दारे खेळलेत पण थोडंसं जजमेंट चुकलं. फलंदाज बाद झाले. चार षटकांचा खेळ संपलेला आहे आणि चार षटकां समाप्तीनंतर धावसंख्या 28. 6 गडी बाद 28 रन्स ऑन बोर्ड. 6 विकेट डाऊन आफ्टर 4. टीम आयसीस स्टार्स लास्ट ओव्हर. बघा इकडे एक मागणी आलेली आहे की पूर्ण दिवसभरामध्ये आम्हाला एकदा तरी फलंदाजी मिळायला पाहिजे किंवा एकदा तरी गोलंदाजी. कोणाला मिळाली नाही अजूनपर्यंत? कोणाला एकदाही फलंदाजी किंवा गोलंदाजी मिळाली नाही? हात वर करा. टुर्नामेंट नव्हतं त्यांना आपण वाईल्ड कार्ड एंट्री देऊया ज्यांना फलंदाजी गोलंदाजी काहीच मिळालं नाही. मनोज बॉलिंग प्रकार तुम्हाला पाहिलं. मनोज यादव पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. अराउंड विकेट. ओ पार्टनर आहेत का दोघं जण? हे दोन पार्टनर्स आहेत का मनोज आणि सुनील? एक सिंगल मिळते. बॅटची इनसाइड एज. बॉल मागे एक सिंगल मिळेल. एका धावीची वाढ. धावसंख्या पोचते 29. 29 रन्स ऑन बोर्ड. मनोज राईट अप राऊंड ड्राईव्ह एक्स्ट्रा कवला. वा खूप चांगला कॉपीबुक स्टाईल फटका. वाईड हाफ वॉली पण तितकंच चांगलं कनेक्शन बॉलशी बॅटशी झालं. चांगली कव्हर ड्राईव्ह मिळतात या एकंदरीत दोन धावा. दोनची वाढ. धावसंख्या पोचते 31. 31 रन्स ऑन बोर्ड. अजूनही चार चेंडूचा खेळ बाकी आहे. चला पुढचा टॉस सडी क्लिअर झालेला आहे. मिडासने नाणेफेक जिंकली. पुढचा टॉस क्लिअर झाला आहे राईट. बघा आता जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. षटकांमध्ये कपात केली जाईल. ओ मिस करतात विकेट कीपर. एक धाव मिळेल. एका सिंगलने धावफलक पुढे जातोय. 32 32 रन्स ऑन बोर्ड. तीन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. एक चांगली पोझिशन आता प्राप्त करतोय आयसीस स्टार्सचा संघ जे खूप आवश्यक आहे. हो बॅकफूटला गेले पण व्यवस्थित कनेक्शन होत नाही. बॉल आणि स्टम्पचं कनेक्शन झालेलं आहे. फलंदाज बाद होत आहेत. सुनील यांना परतावा लागणार आहे. 32 धावा. 7वा धक्का बसलेला आहे सुनीलच्या स्वरूपात. अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओनर आहेत डॉक्टर दिलीप यादव. अंकुर सुनामीचे मॅनेजर आहेत डॉक्टर आशिष वाघमारे. आयसीस स्टारचे ओनर आहेत डॉक्टर सचिन मुरके आणि मॅनेजर आहेत डॉक्टर पंकज म्हात्रे. मनोज नवीन फलंदाज मनोहर. बॅट स्विंग फक्त पाहायला मिळालं पण त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचं होत नाही कनेक्शन. परतावं लागेल मनोहर यांना. शून्यावर परततील कारण सॅक्रिफाईस करतायत स्कायसाठी. धावसंख्या झालेली 32 32. लास्ट बॉल असणार आहे शेवटचा बॉल. 32 धावा झालेल्या आहेत आणि आता सचिन
फ्रेश बॅटर नॉन स्ट्राइक एंडला असतील. हो, स्ट्रोक्स जागा ऍडजस्ट केली पण विकेटकीपर चुकले, बॉलला जाऊ दिले कारण त्यांना माहिती आहे की एक सिंगलच मिळणार आहे. तर अशा पद्धतीने पाच षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 33, जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे 30 चेंडूंमध्ये. 30 balls and 34 runs रिक्वायर्ड टू विन. 30 balls 34 runs रिक्वायर्ड टू विन. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक, आम्ही आता गेलो लगेच आलो. प्लीज विदाउट वेस्टिंग अ मोमेंट, विदाउट वेस्टिंग अ सेकंड, प्लीज चांगलं टार्गेट हिट झालेलं आहे. आता पाहूया ती ऊर्जा गोलंदाजाला मिळते का. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. दोन बॅटर्स पोहोचलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये अंकुर सुनामी कडून. दोन बॅटर येतील आणि चला बॉलिंग मार्गवर कुठला गोलंदाज येतोय पाहूया आपण. पंकज येतात का बॉलिंग ट्रॅकवर, अजून विचार करणं बाकी आहे, चाललंय अजून डिस्कशन की कुठल्या गोलंदाजाला पहिल्या क्रमांकाचं षटक द्यायला हवं. नवीन चेंडू आहे आणि पाहूया नवीन चेंडू आपल्या हातात कोण घेतोय. पहिल्या क्रमांकाचं षटक हातावतोय. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच डिस्कशन. दोन बॅटर्स स्ट्राईक एंडला आपण दिलीप यांना पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला देवीन. चला जास्त वेळ नाही आहे बघा, आमच्यावर तो प्रेशर येतो ऑर्गनायझिंग कमिटीचा की वारंवार की तुम्ही घाई करा ऑर एल्स पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल, षटकांची कपात तुम्हाला मग ॲडजस्ट करावी लागेल. बस प्रत्येकाला संधी मिळणार नाही, सकाळपासून कित्येकांना संधी मिळायला नाही आहे. षटकामध्ये कपात झाले तर अजून जास्त जणांना संधी मिळणार नाही. तर प्लीज ॲडजस्ट युअर सेल्फ इन लेस टाईम. सचिन स्टार्ट करतील या षटकाचे, स्ट्राईक एंडवर दिलीप. पहिला ड्राईव्ह बॅक टू द बॉल, स्टॉप बघा, जिंकण्यासाठी काहीही करण्याची तयारी. आता या प्रत्येक क्रिकेटपटूमध्ये आता एक तरुण मला दिसून येतोय, त्यांचं वय हे तो विषय आता थोडासा बाजूला ठेवायचा आणि आता प्रत्येक जण एक 100% एफर्ट्स असलेलं क्रिकेट खेळतोय. सचिन ओव्हर द विकेट न बॅकफूटला गेले, ड्राईव्ह केलं बॉलला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत पण बॉल अडवताना ते बॉटलेच्या पलीकडे गेले. त्या दोन धावा असतील. स्टॉप चांगला केला, थोडंसं ते स्लीप झाले बाहेर पोचते, त्याचमुळे या दोन धावा मिळतील. दोनची वाढ आणि धावसंख्या सुरू झालेली आहे. पाटला करायचा एकूण 34 धावांचा. ड्राईव्ह केलाय, फुल टॉस बॉल होता, चांगलं क्षेत्ररक्षण फैजलचं, तितकाच चांगला थ्रो बॉलिंग एंडला. एकही धाव पूर्ण करण्याचा मानस त्या ठिकाणी दिसून येत नाही आहे कारण एक ॲग्रेसिव्ह फील्ड सेटअप पाहायला मिळतोय टीम आयसी स्टारचा. सचिन तयार, आतापर्यंत तीन चेंडू हाताळले सचिन यांनी. बॅकफूटला गेले, कट केले बॉलला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. खूप मोठा गॅप आहे एक्स्ट्रा कवर आणि पॉईंटच्या दरम्यान आणि तोच ओळखताना दोन धावा मिळालेले आहेत अंकुर सुनामी संघाला. धावसंख्या जाते 4 या आकड्यावर. 4 runs ऑन बोर्ड, सेट युअर फिल्डिंग ॲज पर बॅटर आणि तेच आता मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. मयूरला सेट केलंय कवरला, क्रॉस बॅटेड स्लो. आता बघा ही आहे ॲक्युरसी दिलीपची की जे क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी नाही आहेत त्या शो गोष्टीचा आढावा घेऊन ते स्ट्रोक खेळत आहेत. आता 5 चेंडूचा खेळ झालेला आहे, धावसंख्या झालेली आहे 5 चेंडू 5 जावा. स्ट्राईक एंडवर असतात देवेन असतील, देवेश यादव स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत. सचिन टू देवेश, फुल टॉस, ड्राईव्ह केलाय, आहे प्रोटेक्शन मिडॉनला, धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही आहे आणि पहिलं यशस्वी षटक संपलेलं आहे सचिन यांचं. पहिल्या षटकामध्ये त्यांनी खर्च केला फक्त 5 धावा, विकेट त्याच्या खात्यात नव्हती पण इकॉनॉमिकल राहून त्यांनी इतर गोलंदाजांचं पाठबळ वाढवलेलं आहे. आता आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 19 धावांची. बॉल शिल्लक असतील 24 balls and 29 runs रिक्वायर्ड टू विन. 24 गेंदे 29 रनों की जरूरत जीतने के लिए टीम अंकुर सुनामी को. स्ट्राईक एंडवर दिलीप आहेत आणि जोपर्यंत खेळपट्टीवर दिलीप आहेत तोपर्यंत धावांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. पण आता देवांश देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट न फुल टॉस, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल मिड विकेटला स्टॉप होतोय. धाव घेण्याचा पहिला बॉल जातोय डॉट या
दुसऱ्या षटकातला देवेंद्रने सुद्धा डॉटने सुरुवात केली, जशी सुरुवात सचिन यांनी पहिल्या षटकाची केली होती. दोन्ही षटकांची सुरुवात डॉटने. फुल टॉस ड्राइव्ह केलाय. फुल टॉस कॅन बी डेंजरस समटाइम्स, आणि तेच पाहायला मिळालं. फुल टॉसला सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न झाला आणि बॉल मैदानाच्या पार, फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. हॅलो हॅलो. गणेश राणे सर यांनी सेल्फी पॉइंट करायचे आहे. गणेश राणे सर प्लीज. गणेश राणे सर एवढे हँडसम आहेत ते, सेल्फीसाठी त्यांना बोलवलेलं. या लवकर सेल्फी पॉईंटकडे. देवेंद्र आणि सतीश हो बॅकफुटला गेले, ऑन साईडला बॉलला टर्न केले. एक चांगलं क्रिकेट, शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सतीश यांच्या वतीने एक सिंगल मिळते. एका सिंगलने धावसंख्या पोचते 6 आकड्यावर. हॅलो, मी वाघानी सरांना असं विनंती करतो, त्यांनी मंचावर यायचंय. वाघानी सर. डॉक्टर गणेश राणे सर. डॉक्टर गणेश राणे सर. देवेंद्र ओव्हर द विकेट न, बॅकफुटला गेले, फोर्स केला हलक्या तरी बॉलला. तीन पेक्षा त्या ठिकाणी एक फैजलचं बॅकअप. डॉक्टर महेंद्रपाल सरांना विनंती करतो की त्यांनी सेल्फी पॉईंटकडे यायचंय. डॉक्टर महेंद्रपाल सर. डॉक्टर गणेश राणे सर यांना विनंती करतो की त्यांनी सेल्फी पॉईंटकडे यायचंय. डॉक्टर गणेश राणे सर. आज आमच्या सर्व अधिक सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर वाघानी सरांचं पुष प्लांट देऊन स्वागत करायचं. आणि एक छोटासा मोमेंटो आहे सर हमारी तरफ से, आपकी पार्टिसिपेशन ट्रॉफी की जैसे, और आपका वेलकम रहेगा हर साल, आपका टीम परमानेंट रहेगा सर. वेलकम. और हर साल हमें बैंकॉक का टिकट चाहिए सर. डॉक्टर महेंद्रपाल सरांना विनंती करू त्यांनी सेल्फी पॉईंटकडे यायचंय. डॉक्टर चंद्रकांत कांबळे सर. डॉक्टर प्रमोद ससालेकर सर. डॉक्टर योगेश पाटील सर. डॉक्टर योगेश पाटील सर त्यांनी सेल्फी पॉईंटकडे यायचंय. डॉक्टर योगेश पाटील सर प्लीज. डॉक्टर पठारे सर. डॉक्टर गणेश राणे सर. डॉक्टर चंद्रकांत कांबळे सरांना विनंती करतो त्यांनी जो मंचावर यायचं. डॉक्टर योगेश पाटील सरांना मी विनंती करतो की त्यांना चंद्रकांत कांबळे सरांना टीम मुव्हमेंट देऊन. राजू डॉक्टर सुनील बिराडे सर. डॉक्टर महेंद्रपाल सर. डॉक्टर पठारे सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर चंद्रकांत कांबळे सरांना प्लांट आणि एक मुव्हमेंट देऊन त्यांचं हे करायचं आहे. डॉक्टर चंद्रकांत कांबळे सर. डॉक्टर गणेश राणे सर जिथे कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचंय. डॉक्टर गणेश राणे सर. डॉक्टर विनीत पाटील यांना विनंती की त्यांनी स्टेजकडे यायचंय. डॉक्टर वैभव कासार यांना विनंती की त्यांनी स्टेजकडे यायचंय. डॉक्टर वैभव कासार. डॉक्टर विनीत पाटील. डॉक्टर महेंद्रपाल सरांना मी स्टेजवर विनंती करतो. डॉक्टर महेंद्रपाल सर त्यांचं फेलिटेशन डॉक्टर योगेश पाटील सर करतील. डॉक्टर योगेश पाटील सर. योगेश पाटील सर. डॉक्टर विनीत. डॉक्टर महेंद्रपाल सरांचं फेलिटेशन करतील. डॉक्टर विनीत पाटील. महेंद्रपाल सर आपका हमेशा हमारे लिए ये साथ रहे, ये आपकी टीम हमेशा जीतती रहे, यही दुआएं करते सर. डॉक्टर योगेश पाटील सरांना विनंती करतो त्यांनी मंचावर यायचंय. डॉक्टर वैभव कासार सरांचं प्लांट आणि हे देऊ. डॉक्टर योगेश पाटील सर यांचं हे पोलिशन डॉक्टर वैभव कासार करतील ही विनंती. योग्यम का निकाल.
सर पुढच्या वर्षी या झाडावर आम आला पाहिजे, ते आंब्याचं झाड नाही तरी पण आम आलाच पाहिजे त्याच्यावर, असं अतिक सरांचं म्हणणं आहे. ते ऍक्च्युअलमध्ये लिंबाचं झाड आहे. डॉक्टर कोमल बोरसे ते लिंबाच्या झाडाची जबाबदारी त्यांनी पूर्णपणे अस्वीकार केली, ती योगेश पाटीलच्या गळ्यात टाकून दिली. डॉक्टर कोमल बोरसे, डॉक्टर राजेश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी सुनील बिराडे सरांचं फेलिटेशन करावं. डॉक्टर राजेश, डॉक्टर सागर शेट्टी सर यांनी मंचाकडे यायचं आहे. डॉक्टर सागर शेट्टी सर, मॅच चालू आहे. डॉक्टर आशिष वाघमारे, डॉक्टर राजेश पाटील, तेच मागे, तेच बाटन, तेच आहे. अरे तेच राजा आहे का? डॉक्टर राजेश पाटील, सुनील बिराडे सरांना प्लांट आणि त्यांचं मुवमेंट देऊन स्वागत करतील डॉक्टर राजेश पाटील. गणेश राणे सर, डॉक्टर पठारे सर यांनी स्टेजकडे यायचंय. डॉक्टर कोमल बोरसे यांना विनंती करतो, त्यांनी सागर शेट्टी सरांना, डॉक्टर कोमल बोरसे, डॉक्टर कोमल बोरसे सागर सर, डॉक्टर कोमल बोरसे सरांना विनंती करतो, त्यांनी सागर शेट्टी सरांना प्लांट आणि हे देऊन हे करायचं. डॉक्टर सागर शेट्टी सर नेहमीच उत्स्फूर्तपणे आम्हाला डॉक्टर प्रमोद ससालेकर सरांना विनंती करतो, त्यांनी मंचाकडे यायचंय. डॉक्टर प्रमोद ससालेकर सर, ओरॅकल मार्वेक्सचे डॉक्टर सागर शेट्टी सर आम्हाला नेहमी साथ देतात, नेहमीच आमच्या म्हणण्याला कधीच नाही म्हणत नाही. ते म्हणतात सत्या तू फक्त सांग तुला कितीचा चेक भरायचा आहे आणि तो चेक मी भरून काढतो. थँक्यू सर डॉक्टर सागर शेट्टी सर. डॉक्टर तनुज मोठा सरांना विनंती करतो, त्यांनी मंचाकडे यायचं. डॉक्टर तनुज मोठा सर, डॉक्टर तनुज मोठा सर मंचाकडे यायचं. डॉक्टर तनुज मोठा सर, डॉक्टर तनुज मोठा सरांचं स्वागत डॉक्टर कपिल देव यादव करतील. डॉक्टर कपिल देव यादव, डॉक्टर तनुज मोठा सरांचं त्यांची पहिल्यांदाच टीम होती, सरांना एक शब्द टाकला आणि सरांनी त्यासाठी हा भरली. थँक्यू सो मच तनुज सर, तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या. तुम्हाला मराठी, मला गुजराती येत नाही, तुम्हाला मराठी येत नाही, तरी पण तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या. थँक्यू सो मच सर. डॉक्टर 22 झाले, अजूनही 12 गरज. ड्राईव्ह केलंय बॉलला, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे पण एक सिंगल मिळेल. डॉक्टर गणेश राणे सरांना विनंती करू, त्यांनी 24 झाले. डॉक्टर गणेश राणे सर, डॉक्टर प्रमोद सजालेकर सरांना विनंती करतोय. डॉक्टर राफे शेख सरांना विनंती करतोय, त्यांनी स्टेजकडे यायचे. डॉक्टर राफे शेख सर, 6 चेंडू, 6 बॉल 8 रन्स, 6 बॉल 8 रन्स. सूरज बघेल सरांना विनंती करतो, त्यांनी स्टेजकडे यायचंय. डॉक्टर सूरज बघेल सर, डॉक्टर पद्मराज पाटील सरांना विनंती करतोय, त्यांनी स्टेजकडे यायचंय. डॉक्टर पद्मराज पाटील, डॉक्टर पद्मराज पाटील सरांना विनंती करतो, त्यांनी स्टेजकडे यायचंय. डॉक्टर विनय सालपुरे यांना विनंती करतो, त्यांनी स्टेजकडे यायचंय. डॉक्टर विनय सालपुरे यांना विनंती करतो, त्यांनी स्टेजकडे यायचंय. डॉक्टर विनय सालपुरे, डॉक्टर गणेश सर, डॉक्टर गणेश सर, डॉक्टर विनय सालपुरे सरांना विनंती करतो, त्यांनी स्टेजकडे यायचंय. डॉक्टर सूरज बघेल, डॉक्टर स्वप्नील सिरसाटना विनंती करतो, त्यांनी स्टेजकडे यायचंय. डॉक्टर स्वप्नील सिरसाट, पद्मनाथ राफे सरांचा, पद्मनाथ पाटील सरांना डॉक्टर स्वागत. डॉक्टर विनय सालपुरे सर करतील. विनय, डॉक्टर विनय सालपुरे पद्मनाथ सरांना, पद्मनाथ सरांचं, सर तुमचं नेहमीच आम्हाला श्री साई हॉस्पिटलचा आम्हाला नेहमीच सपोर्ट राहिला आहे सर. कुठलाही कार्यक्रम असो तुम्ही उत्स्फूर्तपणे करता सर, नेहमीप्रमाणे टीम्स पण देतात आणि नेहमी टुर्नामेंट पण ठेवता सर. यावर्षी पण आम्हाला एंट्री द्या तुमच्या टुर्नामेंटमध्ये, आम्ही सगळे येऊ, सगळे खेळू सर. थँक्यू सर, थँक्यू सर.
डॉक्टर बालाजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजकडे यायचं. डॉक्टर आशिष वाघमारे सरांना विनंती करतो, त्यांनी स्टेजकडे यायचं. चार चेंडूमध्ये साची गरज. डॉक्टर आभे सरांचं स्वागत. चार बॉल सहा. डॉक्टर आभे सरांचं स्वागत. डॉक्टर स्वप्नील सिरसाट करतील. डॉक्टर राखेश सरांचं स्वागत. डॉक्टर स्वप्नील सिरसाट करतील. राफे सरांनी गेल्या वर्षीच इच्छा दाखवली होती, पण यावर्षी आपल्याला टीम देऊन त्यांनी आपल्याला हे केलंय. तीन चेंडू पाच धावा. थ्री बॉल फाईव्ह रन. प्रमोद ससालेकर सर, डॉक्टर प्रशांत सरांना विनंती करतो, त्यांनी स्टेजकडे यायचंय. डॉक्टर प्रशांत सर. डॉक्टर बालाजी पाटील सरांना विनंती करतो, त्यांनी प्रशांत सरांचं हे करायचं, फेलिसिटेशन करायचं. लावून दे हे आता आंब्याचं एका कशाचे ते प्रशांत सर हड्डे हड्डे व्हायचे देत. त्याला त्याला फळ लावतील किंवा त्याला जॉईंट करतील. मुवमेंट होऊन त्याला जॉईंट करतील हे प्रशांत सरांनाच माहीत आहे. पण आतिक सरांनी सांगल्याप्रमाणे त्या फुलाच्या झाडाला पण आंबे आलेच पाहिजे सर. पुढच्या वर्षी ते आंब्याचे आम्हाला रस खायचा आहे सर. त्यामुळे आतिक सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी आंब्याचा रस आम्हाला भेटलाच पाहिजे सर. डॉक्टर प्रमोद ससालेकर सरांना विनंती करतो, त्यांनी स्टेजवर यायचे. डॉक्टर राकेश पाटील सरांना विनंती करतो, त्यांनी स्टेजकडे यायचे. डॉक्टर राकेश पाटील सर. डॉक्टर जितेंद्र सुतार सरांना विनंती करतोय की त्यांनी स्टेजकडे यायचे. डॉक्टर जितेंद्र सुतार सर. डॉक्टर दिलीप गुप्ता सरांना विनंती करतो, त्यांनी मंचाकडे यायचं आहे. आय सी सी